आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाड मराठा. एक मत नाही घटल्याशिवाय राहत नाही. आरक्षणांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षणांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कसं नाही घटल्याशिवाय. एक मराठा लाड मराठा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात कंधार तालुक्यामध्ये आत्ता बंद, रास्ता रोको, कंधार बंद, ठिय्या आंदोलन असे विविध प्रकारची आंदोलने शांततापूर्ण मार्गाने यशस्वी झाल्यानंतर मराठी क्रांती मोर्चाने आता सरकार विरोधातील आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक करण्यासाठी आमदारच्या घरावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या निवासस्थानी असलेल्या संपर्क कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय तसेच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी प्रताप पाटील चिखलेकर यांना नऊ मागण्याचे निवेदन देण्यात आले. एक, मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करणे. दोन, शेतकऱ्यांची 2017 पर्यंत सरसकट कर्जमाफी करावी. 3, डॉक्टर MS स्वामीनाथन आयोग लागू करणे. 4, अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळात भरीव निधी देणे. 5, मराठा आंदोलनात शहीद झालेल्या कुटुंबियांना ₹50 लाखाची मदत देऊन कुटुंबाच्या व्यक्तीला शासकीय नोकरी देणे. 6, आंदोलकावरील खोटे गुन्हे मागे घेणे. 7, आंदोलकावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करणे. व कन्नड येथे मराठा विद्यार्थी साठी निवासी वस्तीगृह निर्माण करून देणे. आणि 9, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी न करणे. वरील विषयी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार साहेबांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाने समाजाच्या मागण्यांसाठी लाखोंचे मुखमोर्चे काढले, त्यांचे सवंग जगाने दखल घेतली, तरी मराठा समाजाचा पदरात काहीच पडले नाही. याच मागण्यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले असता काही शिवरायांच्या मावळ्यांचा जीव गमवावा लागला, तर काही मावळ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा काम करत आहे. मात्र बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये आवाज का उठवत नाहीत असा सकल मराठा समाजाला प्रश्न पडला आहे. त्याकरिता आज शनिवारी प्रताप पाटील चिखलेकर यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करिता आले असता सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना प्रताप पाटील चिखलेकर यांनी भेट देऊन संबोधित केले. मुख्यमंत्री फडणवीस हेच मराठा आरक्षण देऊ शकतील आणि प्रताप पाटील चिखलेकर यांनी मराठा समाज मोर्चाला माझा पाठिंबा असल्याचे बोलले. सकल मराठा समाजाच्या बांधवांनी शांततेत आपला मोर्चा काढून होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान करू नये, कारण ती आपलीच मालमत्ता आहे. सरकार फक्त ते सांभाळते, आपणच आपल्या मालमत्तेचे नुकसान करत आहात आणि आपला जीव देऊ नये, असे आव्हान आमदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी सकल मराठा बांधवांना केले. वरील सर्व मागण्याचे शासन दरबारी पाठपुरावा करून सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना प्रताप पाटील चिखलेकर यांनी दिले. सकल मराठा समाजाच्या वतीनं माझ्या निवासस्थानाच्या समोर आज धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कंधार तालुक्यातील या समितीने घेतला आणि ते धरणे आंदोलनासाठी माझ्या निवासस्थानी आल्याची माहिती मिळाल्यामुळं मी स्वतः त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी कंधारला आले. मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्या भूमिकेचं समर्थन देखील मी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देणारच. परंतु गेल्या 15 वर्षात जे सत्तेवर होते किंवा ज्यांच्या हातात सत्ता होती ते काही केले नाही आणि आज ह्या आंदोलनांना कोणी दिवचवण्याचा प्रयत्न करत आहे.
ज्यांनी जीवचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही जळगाव आणि सांगलीच्या महानगरपालिकेत लोकांनी सांगून टाकलं की तुम्ही काही केलं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत, नाही ते दाखवून दिलेलं आहे. नांदेड जिल्हा एका पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करते, जळगावमध्ये त्यांनी झिरो रूड आलेले आहे. एक प्रकारे त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलं की कुठेही गेल्यावर झिरो राहण्याचं. सकल मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यांनी निवेदन माझ्याकडे दिले. त्यांच्या 9 मागण्या आहेत, 9 मागण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या समोर खुलासा केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळाला निधी उपलब्ध करून देणं असेल, आंदोलकावर झालेले खोटे गुन्हे मागे घेणं असेल, किंवा या आंदोलनामध्ये ज्यांनी बलिदान दिले, जे हुतात्मा झाले त्यांच्या हुतात्म्याला शासकीय मदत आणि शासकीय नोकरी देण्याच्या संदर्भातलं असे या सगळ्या गोष्टीवर मी खुलासा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तलवारीच्या टोकापासून ते चबुद्र्याच्या बुडापर्यंत एकही इंच कमी होणार नाही, उलट कितीतरी फुटामध्ये ते वाढते याची माहिती आदरणीय फडणवीस साहेबांनी सभागृहात दिली. माझं मी सुद्धा एक मराठा समाजाचा आमदार आहे. माझं स्वतःचं मत आहे की देवेंद्र फडणवीसच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, त्याच्यामध्ये शंका करण्याची आवश्यकता. अतिशय सरळ आणि बोललं तसं चालणारा मुख्यमंत्री या निमित्तानं महाराष्ट्राला मिळालेला. मला विश्वास आहे परवा 31 तारखेला देखील मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. मराठा समाजाच्या भावना माझ्याकडे होत्या तेवढ्या त्यांच्या कानावर घातल्या आणि स्वतः ते देखील या गोष्टीसाठी अनुकूल आहे. आपल्यामार्फत मराठा समाजातील सर्व बांधवांना, इतर सगळ्या समाजाच्या बांधवांना माझी विनंती राहणार आहे की आपलं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावं, कोणी आपला जीव गमावू नये, बलिदान करू नये, शासकीय मालमत्तेचं नुकसान करू नये. ही शासकीय मालमत्ता आपली आहे आणि आपल्या मालमत्तेचं नुकसान आपण करतोय, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावे अशा पद्धतीचं आव्हान, अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत मी सर्वांना करतो आणि मराठा समाजाच्या ह्या मागणीसाठी मी पाठिंबा जाहीर करतो.